नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रोट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत कुरकुरीत -कुरु तिखट शेव खूप सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे आणि खूपच छान लागते ही शेव तेलकट नसते आणि लहान मुलांना पण खायला खूप आवडते चला तर वे वाया न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूया मी येथे या वाटीने दोन वाटी बेसन पीठ घेतले आहे शक्यतो हे पीठ शेवसाठी बारीक दळलेले असले पाहिजे तुम्ही विकत पण घेऊ शकता हे पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहे व्यवस्थित चाळून घ्यायचे म्हणजे त्यात गुठळ्या राहणार नाहीत मी इथे गॅसवर तडका पॅन ठेवून त्यामध्ये एक पळी तेल घेतले आहे तेल गरम झाले की आपण ते बेसन पिठावर ओतून घेऊ तेल गरम असल्यामुळे ते चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचे नंतर ते हाताने व्यवस्थित हलवून घ्यायचे त्यात गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत हे पीठ व्यवस्थित मिक्स झाले आहे खलबत्त्यामध्ये ओवा जिरा घेऊन ते नीट कुटून घेऊया तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता त्यामध्ये तीन पाकळी लसूण ॲड करून व्यवस्थित कुटून घ्यायचे मिश्रण व्यवस्थित बारीक झाले पाहिजे ते वाटीत काढून त्यात पाणी ओतून ठेवूया हे मिश्रण आपल्याला साईडला ठेवायचे आहे म्हणजे मिश्रण व्यवस्थित पाण्यात मिक्स होईल आता आपण बेसन पिठामध्ये एक चमचा तांदळाचे पीठ घालूया तांदळाचे पीठ घातल्यामुळे शेवला कुरकुरीतपणा येतो हळद तीख तिखट तुम्हाला किती शेव तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही तिखट टाकू शकता चवीनुसार मीठ हे मिश्रण मिक्स करून घेऊ आधी आपण ओवा जिरा लसूण याचे पाणी तयार करून ठेवले आहे ते आता गाळून आपण पिठामध्ये मिक्स करूया गाळून घ्यायचे त्या त्यामुळे शेव पाडताना जिरा आणि ओवा हे त्यामध्ये येत नाही आता हे पाणी मिठात व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हळूहळू पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊया पीठ मळताना साधेच पाणी यूज करायचे हे बघा आपले पीठ तयार झाले आहे म्हणून आता आपण तेलाचा हात घेऊन ते पीठ व्यवस्थित मळून घेऊया पीठ तयार आहे आपले मळून आता आपण ते साच्यामध्ये घेऊन त्याचे झाकण लावून घेऊया एका साइडला तेल गरम करून घेतले आहे तळताना आपल्याला गॅस हा मध्यम ठेवायचा आहे तळताना शेव दोन्ही बाजूनी नीट तळून घ्यायची नाहीतर ती आत कच्ची राहिली तर ती नरम पडू शकते शेव आपल्याला सोनेरी रंग येईस तोपर्यंत तळून घ्यायची आहे तर शेव ही जास्त दिवस टिकतेच तिचा कुरकुरीतपणाही शेवटपर्यंत असाच राहतो ही शेव मस्तपैकी तयार झाली आहे बाकीचे पण आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया व्यवस्थित असे गोल गोल पाडायचे अशाच नवनवीन टिप्स आणि रेसिपी पाहण्यासाठी माय चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत बेल ऐकॉनवरही क्लिक करा आता ही आपली सर्व शेव हो कुरकुरीत खुशखुशीत तयार झाली आहे व्यवस्थित अशी छान तळून घ्यायची सोनेरी रंग येईल तोपर्यंत आपली सर्व शेव आता हो भाजून झालेली आहे ही बघा मस्त अशी छान आणि कुरकुरीत आपल्याला शेव वाटते मी तुम्हाला आता ही शेव तोडून दाखवते छान असं कुरकुरीत झाले कुछ आणि खुसखुशीत झालेली आहे आपली शेव वाव कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा थँक यू